नागपूरमधल्या शंकरनगर परिसरातल्या पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी मोठ्या संख्येनं वाढली आहे. पेट्रोल पंपावरती आहेत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे. तुषार, इथली दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवशील आणि सोबतच वाहन चालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, का सर्वजण गर्दी करू लागलेले आहेत इंधन भरून घेण्यासाठी. ज्ञानदा, निश्चितच प्रचंड भीतीचं वातावरण आहे. नागरिकांना असं वाटत आहे की कदाचित पुढच्या 1-2 दिवसामध्ये जर का पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल हे पेट्रोल पंपावरचं जर संपलं तर मग आपल्याला वापरायला मिळणार नाही, त्या भीतीपोटी नागरिक सकाळपासून म्हणजे काल रात्री उशिरा रात्रीपर्यंत अशा प्रकारे लांबच लांब रांगा नागपूरमध्ये पाहायला मिळत होत्या. आणि आज सकाळ सुरुवात देखील लांबच लांब रांगांनी आपल्याला इथे होताना दिसत आहे. तुम्ही जर का बघितलं ना तर नागपूर शहराच्या सर्वच पेट्रोल पंपवर अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे. आणि याचं प्रमुख कारण जे आहे ते आपण इथल्या नागरिकांना विचारूया, त्यांचं काय म्हणणं आहे. सकाळलाच पेट्रोल भरायला आले, काय कारण आहे? हडताल आहे, प्रकोप, संप वाटतं का तुम्हाला? संपामुळे पेट्रोल मिळणार नाही पुढे असं लागत आहे. ताई आहे, ताईला विचारू. ताई, काय वाटतं तुम्हाला संपामुळे अगदी सकाळी सकाळी तुम्ही आले पेट्रोल भरायला? नाही, ऐसा कुछ नहीं, मैं ड्यूटी से, ड्यूटी वाले लोगों को तो करना ही पड़ता है, अगर पेट्रोल नहीं होगा तो कैसे जाएंगे ड्यूटी. कैसे तो वाचले का तुम्ही संपाजी? नहीं, मैं व्हाट्सअप ही नहीं देखती हूँ सर, जब काम. ठीक आहे, आणखी काही नागरिक आपण जर का इकडल्या बाजूने बघा, लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे हे दृश्य नागपूरच्या बहुतांश पेट्रोल पंपवर आपल्याला पाहायला मिळेल. काही नागरिकांना विचारूया, एकदम सकाळी पेट्रोल भरायला आले, काय कारण आहे? न्यूजमध्ये ऐकलं आहे की ड्रायव्हर आणि सगळ्यांनी स्ट्राईक केलं आहे, तर आम्हाला वाटलं पेट्रोलची जी गाडी आहे ती त्यांचा देखील स्ट्राईक असेल आणि ते येणार नाहीत, पेट्रोलाचा शॉर्टेज पडेल म्हणून लाईनमध्ये सकाळी उडून लागून राहिलो आम्ही. पाठीमागे बघितलं ना, हे बघा, हा पेट्रोल पंपची जी ही रांग आहे ना, ही रांग अगदी ज्या चौकाच्या त्या कॉर्नरपर्यंत आपल्याला जाताना दिसत आहे. म्हणजे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. काही एक नागरिक आपण त्यांना विचारूया, तरुण मुलं आहे त्यांना विचारूया. भीती आहे व्हॉट्सअपवर ज्या प्रकारे मेसेज फिरत आहे की पेट्रोल संपेल म्हणून. हमने भी न्यूज में सुना है, इसलिए डरा नहीं आ गए. इकडे जर आलो तर तुम्ही चारचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात रांगा पाहू शकता. इकडे बघा, चारचाकी चालक आहे, आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं. एकंदरीत जर का बघितलं ना तर त्यांचं काय म्हणणं आहे, अगदी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते पेट्रोल, काय कारण आहे? काय कारण आहे, इन्फ्लेशन इतका, काय करू शकतो आपण? सरकारने हे सगळं काही जे केलं आहे ते मतानं नाही केलं असं वाटतं आम्हाला. जर आपण बघितलं ना या पेट्रोल पंपच्या चारही भोवताल तुम्ही बघा, वाहनाच्या लांबत लांब रांगा पाहायला मिळतात. मधला हा एक मुख्य पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती भल्या मोठ्या रांगा लागल्यात चारचाकी धारकांच्या, दुचाकी धारकांच्या पेट्रोल भरून घेण्यासाठी. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तुषार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.